पुढचा मतदारसंघ आहे परभणी. परभणीमध्ये आपल्याला माहिती आहे की मनोज जरांगेंचं जे आंदोलन सुरू झालं ते गाव, तो मतदारसंघ विधानसभेचा हा परभणीमध्ये येतो. तिथे एक मोठा डाव अजित पवार खेळले, साहजिकच आहे भाजपने त्याला दुजोरा दिला असेल. महादेव जानकर यांना तिकीट दिलं रासपाकडून, तेही ते शिट्टी चिन्ह घेऊन लढले विरुद्ध विद्यमान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांच्या विरोधात. एक हिंदुत्ववादी चेहरा म्हणून संजय जाधवांना परभणीत ओळखलं जातं. ठाकरेंसोबत असलेली सिंपथी त्यांच्यासोबत होती, पण नाही, मराठा विरुद्ध ओबीसी हा मोठा फॅक्टर इथे चालणार. किती हजार मतांनी पराभव झालाय महादेव जानकरांचा. जानकरांना तिकीट दिलं गेलं. संजय उर्फ बंडू जाधवांना मिळालेत 6 लाख मतं, तर 4,67,000 मतं महादेव जानकरांना मिळालेत. तर वंचितकडून जे पंजाब डक हवामान तज्ज्ञ म्हणून चर्चेत असतात त्यांनाही 95,000 मतं मिळाले. पण इथे मराठा विरुद्ध ओबीसी हा फॅक्टर चाललाय की नाही चालला, की नाही बाहेरचा विरुद्ध स्थानिक, असं कितीचा फरक पडतोय? 1,37,000 मतांचा फरक आहे. काय कारण असतील सर जानकरांच्या पराभवाचे? जरांगे फॅक्टर हा मजबूत चाललाय परभणीमध्ये, प्लस मुस्लिम मतं जी आहे ती एकगठ्ठा संजय जाधव यांच्या पारड्यात गेलेली दिसत आहेत. आणि ज्या ज्या भाजपच्या मराठा आमदारांनी पक्षाला आणि महादेव जानकरांना म्हणजेच रासपला आश्वासन दिलं असेल की काय काळजी करू नका भाऊ, आमच्या विधानसभा क्षेत्रातनं जे काही मराठा मतदान आहे ते आमच्या जीवावर तुम्हाला मिळेल, त्यांच्याकडनं प्रतारणा नक्कीच झाली. म्हणजे उद्या महादेव जानकरांनी जर काय आरोप केले भाजपच्या स्थानिक आमदारांवर तर मला नवल वाटणार नाही. खरं तर अश्विन, तुझ्यासाठी एक टास्क आहे. नांदेड, परभणी, बीड, जालना हे जे मराठवाड्यातले मतदारसंघ आहेत यांचं विधानसभा क्षेत्रवाईज कसं मतदान झालं आणि त्यातनं निकाल कसा फिरला असा एक शो करायचा. नक्कीच उद्याच आपण असा शो करू. पुढचा मतदारसंघ आहे जालना. जरांगे फॅक्टर असलेला हा एक जिल्हा, पण असं तिथे झालं की दोन्ही उमेदवार मराठा होते त्यामुळे तिथे खूप प्रभाव पडेल असं काही वाटलं होतं किंवा असा प्रभाव पडेल असं काही वाटलं नव्हतं. पण जालन्यात काय झालं, रावसाहेब दानवे 5 वेळेचे खासदार, त्याच्या आधी 2 वर्ष 2 टर्म भाजपचा खासदार, म्हणजे 35 वर्ष जालन्यात भाजपचा खासदार निवडून आलाय. रावसाहेब दानवे केंद्रात मंत्री होते, पुन्हा जर निवडून आले असते तर परत मंत्री झाले असते. कल्याण काळे काँग्रेस यांना त्यांनी काँग्रेसने तिकीट दिलं 2009 मध्ये, 8,000 मतांनी फक्त हरले होते त्यामुळे पुन्हा त्यांना संधी दिली गेली. तिसरे उमेदवार होते मंगेश साबळे, जे अपक्ष मराठा आरक्षणाचा चेहरा म्हणू शकतो, हे निवडणुकीच्या रिंगणात होते. मताधिक्य सांगतो कसं झालंय. कल्याण काळेंना मिळाले 6,07,000 मतं, त्यानंतर दानवेंना मिळाले जवळपास 4,97,000 मतं, साबळेंना मिळाली 1,55,000 मतं. 1,09,000 मतांनी दानवेंचा ऐतिहासिक पराभव झालाय. कल्याण काळे सर काय वाटतं, मंगेश साबळे मराठा मतं साहजिक त्यांना मिळाली आहेत 1,55,000 आणि ते जरांगेंची मतं आहेत. हा, पण तीच मतं जर नसते, हे रिंगणात नसते, तर ती कोणाला गेली असते? दानवेंना हा फटका बसलाय की काही वेगळी कारण आहे? कालच्या शो मधल्या क्लिप्स काढा आणि मी त्यामध्ये एक वाक्य बोललो होतो की मला माहिती मिळाली आहे की रावसाहेब दानवे यांच्यासाठी अर्जुन खोतकर असतील, त्यानंतर अब्दुल सत्तार असतील, यांनी खरंच काम केलं आहे का? मला तरी शंका आहे. जे इनपुट्स मिळालेले आहेत तसंच झालेलं आहे. रावसाहेब दानवे जे 6व्यांदा लोकसभेवरती गेले असते त्यांचा पराभव झाला, महाराष्ट्रातनं एक रेकॉर्ड झाला असता भाजपकडनं, तो झाला नाही. आणि कल्याण काळे यास टिपिकल निष्ठावंत काँग्रेसी माजी आमदार, मागच्या 2009 निवडणुकीमध्ये त्यांचा अगदी काठावरती रावसाहेब दानवेंकडनं पराभव झाला होता. यावेळेस मात्र त्यांनी वचपा काढला आणि काँग्रेसने त्यांना मधल्या 2 निवडणुका तिकीट नाकारलं होतं जालन्याचं. तेव्हा त्या दृष्टीनं जर का विचार केला तर कल्याण काळे अगेन अ गुड पॉलिटिशियन इन पार्लमेंट महाराष्ट्रातनं. कल्याण काळे रावसाहेब दानवे केंद्रीय राज्यमंत्री यांचा पराभव करून ते चालले आहेत. नक्कीच दिल्लीमध्ये रावसाहेब दानवे को हराण्यावाला कोण आहे भाई असं बघितलं जाईल त्यांच्याकडे. तर नक्कीच दानवेंसारख्या मोठ्या माणसाचा पराभव होणं हा चर्चेचा विषय आहे.